सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरुद्ध खोटी बनावट आणि बोगस कागदपत्र तयार करून जागेची खरेदी करून शासनाची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे याबाबत हकीकत अशी मनोहर गणपत सपाटे राहणार हॉटेल शिवपार्वती लकीचो तसंच लता सुदाम जाधव राहणार सोलापूर यांनी सन एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव या कालावधीत जमीन हडप करून भ्रष्टाचार केल्याची तक्रार योगेश नागनाथ पवार राहणार अभिषेक पार्क यांनी केली होती माजी महापौर मनोहर सपाटे यांनी महापौर पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर हेतूनं आणि संगनमतानं खोटी बोगस बनावट कागदपत्र तयार करून अभिषेकनगर मुरारजीपेठ येथील टीपी फोर फायनल प्लॉट नंबर एकशे सहा क्षेत्र सात हजार आठशे त्रेसष्ट चौरस मीटर या जमिनीची शासकीय किंमतीच्या पंचवीस टक्के रक्कम भरल्याचं खोटं दाखवलं तसंच या जागेची खरेदी करून ही जागा ताब्यात घेतली यामध्ये शासनाच्या करोडो रुपयांची जमीन हडप करून भ्रष्टाचार केला असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे संस्थेचे सदस्य नसताना खरेदी खतावर संस्थेच्या सचिव म्हणून लता सुदाम जाधव हो यांनी सही करून माजी महापौर मनोहर सपाटे यांना गैरकारभारात मदत केली म्हणून सदर बजार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कविता मुसळे अँटी करप्शन ब्युरो या करतायत या घटनेमुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे